नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीनबोर्ड एग्रीप्ले मराठी यूट्यूबमध्ये। तर मित्रांनो, आज 4 तारीख म्हणजे 4 नोव्हेंबर 2024, तर आज कापूस परिस्थिती काय असणार आहे, कापूस मार्केट काय असणार आहे आणि याच्यामध्ये बदल किती झाला आहे किंवा किती होऊ शकतो याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि तुम्हाला जर डेली बाजार भाव अपडेट पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, आपण पाहतोय गेली 2 सलग दिवस मार्केट हे उचललेलं आहे। एक चांगल्या मंदीनंतर मार्केटमध्ये 2 दिवस चांगली तेजी पाहायला मिळाली आहे, तर आपण त्याचबद्दल जाणून घेणार आहोत। तर मागचं मार्केट जर तुम्ही पाहिलं तर साधारणतः 55,650 वरून आजचं मार्केट जवळजवळ 55,900 वर येऊन थांबलेलं आहे। परंतु आता मध्ये रविवार आला, रविवारमुळे सुट्टी येते आणि या दिवशी मार्केट बंद असतं, तर यामुळे आपल्याला साधारणतः सोमवारी दुपारपर्यंत एकतर हाच रेट आपल्याला पाहायला मिळणार आहे 55,900, म्हणजे साधारणतः ओपन मार्केटला आपल्याकडं 6,500-6,600 जो रेट आहे याच्यामध्ये 100+ किंवा मायनस पाहायला मिळू शकतो। परंतु ज्या प्रमाणात मार्केट मुवमेंट करते, ज्या प्रमाणात तेजी इथं दाखवलेली आहे, म्हणजे मार्केट जे परवाचं मार्केट बंद झालं होतं 55,650 तिथूनच परत मार्केट सुरू झालं आणि 55,900 वर येऊन थांबलं, याच्यामध्ये कोणतीही हाय बाजू किंवा कोणतीही लो बाजू ही अजिबात नव्हती। पूर्णपणे मार्केट जे बंद झालंय हे 55,900 झालं, त्यामुळे मार्केटमध्ये कुठंही प्रेशर आपल्याला पाहायला मिळाला नाही। परिणामी आपण असं समजू शकतो की हे जे मार्केट होतं म्हणजे शनिवारचं मार्केट, तर हे प्रॉपर तेजीमध्ये मार्केट होतं। आणि जर सोमवारी सुद्धा आपल्याला परत तीच, म्हणजे आजच्या दिवशी जर आपल्याला परत तेजी पाहायला मिळाली, तर साधारणतः मंगळवारचा जो दिवस असेल किंवा सोमवारी दुपारनंतर साधारणतः 2 च्या नंतर काही ठिकाणी भाव वाढतील। आता याच्यामध्ये जर 56,000 आकडा पार झाला तर याच्यामध्ये साधारणतः 100 ते 200 रुपयाचा फरक तुम्हाला पाहायला मिळेल। परंतु हाच जर आकडा खाली जर आला तर तेवढाच तो आपल्याला खाली सुद्धा येऊ शकतो। म्हणजे सोमवारचं मार्केट जे आहे दुपारपर्यंत तुम्हाला 6,500-6,600-6,400 या प्रमाणात पाहायला मिळेल। परंतु दुपारनंतर जसं जसं मार्केट पॉझिटिव्ह तयार होईल, म्हणजे जशी जशी मार्केटमध्ये तेज येईल, तसं साधारणतः 200 ते 300 रुपये मार्केट हे आपल्याला वर पाहायला मिळेल। म्हणजे साधारणतः 6,700 अंदाज आहे की जेणेकरून मार्केट मुवमेंट करत आहे त्या ठिकाणी। जर मार्केट याच्यामध्ये परत निगेटिव्ह जात असेल, म्हणजे परत जर भाव उतरत असेल, परत मंदी तयार होत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये 200 रुपये परत मायनस होऊ शकतात। आणि तिसरा दिवस जो आहे हा जर परत आपल्याला मंदीमध्ये गेला तर याच्यामध्ये आपण असं समजू शकतो की बाजार भाव जे आहे हे थोडे थोडे करून वाढणार आहेत, जास्त तेजी येईल असं वाटत नाही। त्यामुळं उद्याचा जो दिवस असणार आहे तो आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि त्याच्यामधूनच आपण समजू शकतो की मार्केट पोझिशन काय होते आणि भाव कितीपर्यंत चढू शकतो, किंवा या महिन्यामध्ये आपल्याला जो साधारणतः 7,500 रुपयेपर्यंतचा टप्पा आहे हा पार होतो की नाही ही आयडिया आपल्याला येऊन जाईल। तर मित्रांनो, अशाच बाजार भाव अंदाजासाठी आपल्या ग्रीन गुडग्री चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।